पांडुरंग सुरुवात तुझे कडच्यान करता. कितें दिसता जेन्ना सुरवात आमी शाळा वेल्यान करया आनी मागीर मुख्यमंत्र्याच्या भाशणाचेर या, शाळांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याचें राजकारण जाता काय कितें, आनी सरकाराक कांय कठोर पावलां घेवपाची गरज आसा ती सरकार घेता आनी ते टिकेचे धनी जातात काय कितें, काय ही पावलां घेनासतना हाजेर आनीक वेगळे प्रशासकीय मार्ग काडपाक जातात जातूंतल्यान लोकांकय त्रास जावचो ना आनी शाळाय सालवार जातल्यो. शाळांचो विशय जो आसा विलिनीकरणाचो मर्ज करपाचो तो आयचो न्ही, तो जवळजवळ 15-20 वर्सां पयलींच्यान हो विशय सुरू आसा. जेन्ना मनोहर पर्रीकर फर्स्ट टायम जेन्ना मुख्यमंत्री जाल्लो त्याच्या पहिल्या टर्मान आनी दुसऱ्या टर्मान दोनूय वेळार शाळांच्या विलिनीकरणाचो प्रश्न आयिल्लो. शाळा बंद ज्यो जाता सरकारी शाळा प्राथमीक शाळा विशेषता त्यो कितें करप, तेन्ना तेणी कांय शाळा विद्याभारती कडेन चलोवपाक दिल्ल्यो आनी त्यो शाळा बऱ्यो चलल्यो. अशें मागीर आयलें की कोणाकय खाजगी एका दिवप काय कितें शाळा त्यो, पुणू शाळा दर वर्सा 8-20 शाळा बंद जावपाचो, जवळजवळ 10-20 म्हटल्यार उपकारता, दर वर्सा शाळा बंद जावपाचें प्रमाण जें आसा तें आयज मेरेन कमी जावंक ना. फाटल्या 20 वर्सान जवळजवळ 200-250 शाळा बंद पडलेल्यो आसात. फाटल्या 10 वर्सात जर पळयलें 2010-11 ते आतां मेरेनचे जर पळयलो जाल्यार 10-11 921 शाळा आशिल्ल्यो, आयज त्यो 721 शाळा जाल्ल्यो आसा. म्हणजे ह्या फाटल्या 10 वर्सान 200 शाळा बंद जाल्ल्यो आसा. 87 1987 आयज मेरेन 4-4.5 शाळा बंदच पडल्या सरकारी शाळा. सो हो प्रकार आयचो न्ही, पण आत्तां कितें जालां, काळ बदल्ला, शिक्षणाची पद्दती बदलल्या, टिचर्स बदलले आसात, पालक बदलले आसात, नवे बदल जातात, सरकारी शाळा बदलता, नवीन शिक्षणाची पद्दत येवपाक लागल्या, डिजिटलायजेशन जावपाक लागला. सो आतां सरकारी शाळेक जो रिस्पॉन्स मेळटा, टिचराची जी मेहनत आसा, हें पळयल्यार म्हाका दिसता की सरकारी शाळा चलप ह्यो आतां खूब गरजेचें आसा. आतां तेजें मर्जींग बी करप किंवां तें कोणाक चलोवप दिवपचे पेक्षा सरकारानूच तें चलोवप खूब अत्यंत गरजेचें आसा. कारण जो टिचर शिक्षक वर्ग जो आसा आत्तां शिक्षण खात्या कडेन तो यंग जनरेशन आसा. म्हणजे फाटल्या 2005 आनी मागीर मनोहर पर्रीकरान 2014 केन्ना तरी भरिल्ले, आतां परत भरपाची सगळ्या सुरू आसा. हे जे नवे रिक्रुटमेंट जाल्ले आसा 1000-2000 शिक्षकांच्या फाटल्या 10-15 वर्सान, हे यंग जनरेशन आतां शाळांनी आसा आनी त्यो शाळा ती बरी मेहनत करून ती शाळा चलयतात. आमी जर बातम्यो पळयल्यो पेपरांनी आनी जर सोशल मिडियाचेर पोस्ट पळयले जाल्यार सरकारी शाळांचे शिक्षक कितल्योश्योच नव्यो नव्यो गजाली आतां हे करपाक इनोवेटीव गजाली करीत आसात. आनी म्हाका दिसता की अशे परिस्थितीन राज्य सरकारान शाळा बंद करच्या पेक्षा किंवां मर्ज करच्या पेक्षा चडांत चड शाळा चडांत चड शिक्षकांचो जो फायदो आसा तो करून घेवन कसो चलप येता म्हणून हाच्या कडेन लक्ष दिवप अत्यंत गरजेचें आसा. किशोर, तूं ह्या मुद्द्या कडेन कशें पळयता? एक सरकार एक गरज आशिल्लें एडमिनिस्ट्रेटीव डिसिजन घेता काय कितें, काय एडमिनिस्ट्रेटिवली सरकारांनी कितें करपाक शकता काय कितें, जाका लागून शाळाय सालवार जातल्यो आनी लोकांकय तुगेले आपल्या भुरग्यांक पयस पयस धाडचें पडचें ना. म्हाका दिसता पांडुरंगान बऱ्या तरेन एक्सप्लेन केला हो विशय. एक गजाल प्रमोद आमकां पळोवपाक जाय, जशें पांडुरंगान सांगलें की आतां काळ बदल्ला, पालकांक शिक्षणाचें म्हत्व कळ्ळां, शिक्षणाचो दर्जो कसो आसपाक जाय तें कळ्ळां आनी कशा दर्जाचें शिक्षण घेत जाल्यार आपल्या भुरग्यांक फुडार आसा हें पालकांक कळ्ळां. एक म्हाका मजेची गोश्ट कितें दिसता की विलिनीकरणाचो एकाच निकशाचेर विलिनीकरण करपाक सोदता सरकार, तो म्हणजे थंय भुरगीं ना. आतां भुरगीं कित्याक ना हाचेर जर चर्चा जाली जाल्यार ताका खूब कारणां आसात. म्हणजे फाल्यां तूं रेशनाचेर कुसलेली दाळ दितलो आनी म्हणटलो लोक रेशनाचें धान्य व्हरना म्हूण आमी रेशन दुकानां बंद करया, कुसलेली दाळ कोण खातलो? तशी ह्या शाळांची परिस्थिती जाल्या. ह्याच 15 ऑगस्टाच्या भाशणान मुख्यमंत्र्यान आपल्या भाशणान दिल्ल्या प्रमाणे माहिती प्रमाणे 905 आमच्यो मुळाव्यो शाळा आसात, तातूंतल्या 689 शाळांची दुरुस्ती केल्या सरकारान. तुका हांव एक एग्जाम्पल सांगता, आमच्या गांवान दुरुस्ती करून चकचकीत केल्या शाळा पूण तातूंत भुरगीं ना, बंद पडल्यो त्यो शाळा. म्हणजे दुरुस्ती करतना खंयच्या शाळांत भुरगीं आसा ताका पयलें प्राधान्य दिवप आनी खंयच्या शाळांत भुरगीं ना ताका मागीर दवरप अशें जावंक ना. सरसकट दुरुस्ती केल्या, थंय भुरगीं आसूं किंवां नसूं. सांगपाचें तात्पर्य सरकारी शाळा ह्यो सरकारानूच चलोवपाक जाय. दुसरी गजाल, नवीन जे चॅलेंजीस आसात लोकांक भुरग्यांक आयज वेगवेगळ्यो गोश्टी जाय, ग्रावंड जाय खेळपाक. तुमी सर्वांगीण विकास म्हणटात तो कसो सर्वांगीण विकास? आयज कितल्या शाळांत ग्रावंड आसा आमच्या कडेन, कितल्या शाळांत? म्हणजे एका वर्गांत तुमी 2-2 डिविजनाची भुरगीं बसयतले जाल्यार कशा पद्दतीन ते शिकोवप? सिंगल टिचर एक शिक्षकी शाळांच्या बाबतींत कितें? म्हणजे म्हाका बरें दिसता की ह्याच विशयाचेर आमी डॉक्टर नारायण देसाय हांची आनी पांडुरंग नाडकर्णी हांची मुलाखत घेतली. त्या दोगांय जाणांनी ज्या पद्दतीन ह्या शिक्षणाचो विशय समजून दिलो
सरकारचं दुर्दैवान म्हाका सांगचं पडटा की सरकारचं आमच्या शिक्षणाकडे अजिबात लक्ष ना. असे निर्णय बंद करपाचे किंवा विलीन करपाचे निर्णय हे हांगा शिक्षण खात्यात बसून किंवा मंत्रालयात बसून जाऊ शकना. तुम्ही गावात वचूक जाय, तुम्ही समजून घेऊक जाय. जर ही विलीनीकरण केले जाल्यार प्रॅक्टिकल किती डिफिकल्टीज येतल्यो, किद्या खातीर भुरगें विलीनीकरण जाय, त्याचो परिणाम किती जातलो, शिक्षणाचेर त्याचो परिणाम किती जातलो. त्या शाळांनी भुरगीं येना कित्याक? येस. आणि ती घडये अशी शाळेत कित्याक वतात जी शाळा तांकां पयस आसा? एब्सोल्युटली पयस असते शाळेत भुरगीं वतात, पण लागी आशिल्ली शाळेक जर भुरगीं येवपाक सोदनात, हाजी फाटली कारणां कितें? ही सोदून ती दुरुस्त करप चड गरजेची. ना, ती सोदिनात, कारण त्याचे बरोबर न्ही. ती जर सोदी जाल्यार त्याचे सगळे खापर सरकारचेर येतात, त्यामुळे ते सोदापूच ना. हो एक सोपा मार्ग सरकारान सोदला. पूण पांडुरंगान जसे सांगला तसे सरकारी शाळा ह्यो सरकारान बंद करच्यो न्हू, विलीनीकरण करच्यो न्हू, त्याच्या संदर्भात चर्चा फोडून घेतल्या जाता. पण व्यवस्था जाग्यार घालची, व्यवस्था जाग्यार घालची. पालकांक आफोवन बाबा कित्या खातीर तुम्ही भुरगीं काडटात हांगल्यान? पालकांनी सांगून हे ना ते ना, तुम्ही एकूच शिक्षक दिला, बोर्ड सारखो ना, बसपाक जागो ना, फॅन ना, थंय कळटा. ह्यो जेन्ना गजाली येतल्यो मुखार तेन्ना कारणां कळटली कित्या खातीर भुरगीं काडटा. बेश्टोच पालक काडिना भुरग्यांक न्हू. सो ती लागी असलेल्या शाळेतल्या काढून पयस शाळेत कित्याक घालतो सरकार? जो मेरेन कारण ना तो मेरेन. येस, सरकार तुमच्या दारी हो जसो प्रयोग जाता तसो शिक्षण अधिकारी तुमच्या दारी. प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यान वचून शाळेन बसपाक जाय, पालकांक आफोवंक जाय, त्या गावातल्या लोकांक आफोवंक जाय, समजूंक जाय की तुम्ही आम्ही सरकार सगळ्या पद्धतीचे सहकार्य दिता असताना सुद्धा तुम्ही भुरग्यांक सरकारी शाळेन कित्याक धाडिना, त्यांचे ऐका. व्हेरी इंटरेस्टिंग. जॉय, हाऊ आर यू लुकिंग ॲट दिस? सी, प्रमोद, एज्युकेशन हॅज चेंज ओवर, यू नो, ओवर द इयर्स. एन एव्हरी पॅरंट वेन दे पुट देअर किड्स टू दिस स्कूल, दे हॅव अ लेवल ऑफ एक्सपेक्टेशन. आमचोय भुरगो फुडें वयतलो, आमचोय भुरगो, यू नो, डॅव्हलप जातलो. What happened is these government schools have been stuck in that same rut and same processes where it has become a matter of routine. Then development jaina, and even NEP now is focusing completely on this formative years of a child, where they say Anganwadis and this primary schools, pre-primary schools are very very crucial for the development of the child. Basically elementary education. Elementary education, yeah. Is very very important. त्याच्यावर गव्हर्नमेंटान फोकस करूकच ना. इवन इफ यू सी दॅट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रेनोव्हेशन ऑफ स्कूल ऑर यु नो रिपेअर अँड ऑल ऑफ दॅट हॅज हॅपन, बट एज्युकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन खंय असा? खंयच ना आमच्या थिंगा. पहिलं इट इज स्टक टू द सेम प्रिन्सिपल ऑफ टिचिंग विच वॉज देअर अबाउट 30-40 इयर्स बॅक. आणि तिथूनही भुरगीं असा. सो पेरंट्स हॅव रियलाइज दॅट आम्ही मातशे फुडें या आणि आम्ही मातशे भुरग्यांक आम्ही बरें एज्युकेशन दिवया. अँड दॅट इज द रिझन वाय पेरंट्स आर टेकिंग देअर किड्स ऑफ दी स्कूल्स अँड ट्राईंग टू पुट दॅम इन टू सम अदर नियर बाय स्कूल्स वेअर दे गेट बेटर एज्युकेशन, बेटर फेसिलिटीज. सो स्लोली नाव वॉट हॅपन्स इज गव्हर्नमेंट स्कूल्स हॅव फेल्ड अ पिंच अँड स्टुडंट काउंट्स हॅव ड्रॉप ड्रास्टिकली.